राज्यात 4 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाचा फटका सर्वच ठिकाणी बसत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अनंतनगर गावाला पुराचा वेढा बसला असून या ठिकाणी ग्रामस्थ अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरसह SDRFची टीम बचाव कार्यासाठी बोलावली आहे. यवतमाळ शहरामध्ये पहाटे रात्री 2 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं, नाल्याकाठच्या ठिकाणी पाणी गेलं आणि पाणी पाऊसच खूप जास्त असल्यामुळे रस्त्यावरतीही पाणी होतं. सकाळी साधारणतः 6-7 वाजल्यापासून रस्त्यावरचं पाणी ओसरायला लागलेलं आहे, बाकी ठिकाणचंही पाणी ओसरायला लागलेलं आहे. ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे तिथल्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे आणि त्यांना मंगल कार्यालय, शाळा अशा ठिकाणी अशा लोकांची आपण व्यवस्था करतो आहे. सध्या तरी यवतमाळ शहरामधली परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि इतर तालुक्यांमध्ये जिथे जिथे पुराचं पाणी गावांमध्ये जातं आहे, घरांमध्ये जाते, तिथल्याही लोकांना आपण सुरक्षित स्थळी सध्या स्थलांतरित करत आहे. महागाव तालुक्यामध्ये धनोडा, खडका आणि पेढी या ठिकाणी 3 ठिकाणी काही लोक, जवळपास 40-50 लोक तिन्ही ठिकाणी मिळून अडकलेले होते. तर आपले जिल्ह्याचं जे आपत्ती प्रतिसाद दल आहे त्यांनी या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलेलं आहे. सध्या आर्णीमध्ये कवठा बाजार इथे जे 2 व्यक्ती अडकलेले आहेत त्यांनाही आपली टीम गेलेली आहे, त्यांना रेस्क्यू करत आहे. आणि सद्यस्थितीमध्ये महागावमध्ये आनंदनगर या ठिकाणी काही लोक अडकलेले आहेत, तर त्यासाठी SDRFचं पथकसुद्धा नागपूरवरून निघालेलं आहे, ते काही वेळामध्ये पोहोचेल. आणि इतरही रेस्क्यूसाठी ज्या ज्या गोष्टी लागेल त्याची आपण व्यवस्था करत आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक मार्ग बंद पडले आहेत. परिणामी पुराचा धोका असलेल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.